न्यायालयाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, आपण पाहूयात. सर्वोच्च न्यायालयाने आज ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय दिलेला आहे. ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील मिळाला असून ओबीसी आरक्षणासह आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे. या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. एकूण 99% काम जे आहे हे महाविकास आघाडीच्या काळात झालं. फक्त 1% ते कोर्टामध्ये फक्त न्यायचं होतं, योग्य वकिलांच्या मार्फत ते सुद्धा काम जे आहे फडणवीसांनी केलेलं आहे, उपमुख्यमंत्री. आणि एकूण जे आहे आजचा दिवस जो आहे हा निश्चितपणे आम्हाला बराचसा आनंद देणारा असा आहे. गेले अनेक दिवस ह्याच्यावरती खूप चर्वचर्वण झालं, पण मला वाटतं की हा मनाला आनंद देणारा, शोषित समाजाला न्याय देणारा, इतर मागासवर्गीयांना आपला हक्क देणारा निकाल आहे. आणि त्या निकालाचं मी मनापासून सांगतो, कारण का राजकीय आरक्षण हे हवंच. जर तुम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यायचं असेल तो तुम्हाला राजकारणात यावंच लागेल. महाराष्ट्रात होणाऱ्या या निवडणुका ओबीसींच्या आरक्षणासहित होत आहेत. पांट्या कमिशनने जो रिपोर्ट दिलेला आहे त्या शिफारशी केलेल्या आहेत, त्या पाहणं तपशिलात जाणं हे अजून पुढे करावं लागेल. पण निवडणूक आयोगाने, महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाने आता ताबडतोब निवडणुका घोषित कराव्यात ओबीसींच्या आरक्षणासहित, हीच आमची आता त्यांच्याकडे मागणी आहे. हा समान ज्या बाजूला राहील त्या बाजूला सत्तेची फांदी झुकली जाते. आणि अशा वेळेस कोणी काही म्हणत असतील तरी प्रत्येकाने आपापला वाटा उचललेला. आज आनंद झाला आहे की श्रेयवादाची भूमिका इथे नाही, आम्ही श्रेय घेण्याचा विषय नाही आणि कोणीही श्रेय घेण्याचा विषय करू नये. याचं श्रेय पांड्या समिती आणि सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्यांच्यामुळेच आज हे आरक्षण टिकलेलं आहे. पांढिया आयोग या ठिकाणी आम्ही नेमला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्या 3 ट्रिपल टेस्ट सांगितल्या होत्या त्या 3 ट्रिपल टेस्ट संबंधात सुद्धा जे काही निर्णय महाविकास आघाडीचं सरकार म्हणून त्यावेळेस करण्यात आले ते अहवालाही स्वीकारण्यात आला. आणि आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासहित या ठिकाणी महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात या संबंधीचा निर्णय दिला. त्या निर्णयाचं मी स्वतः, आमचा पक्ष, आम्ही सर्वजण या ठिकाणी स्वागत करतो.